हॅलो, सलाम, नमस्ते, काम वाले तयाले आणि गुड मॉर्निंग. कसे आहात? बरे आहात ना? आजचा एकदम कंटाळवाणा रविवार आहे. एकदम दमल्यासारखं झालं आहे. 3 दिवस भोगी संक्रांत, सोबतच करी दिन, पतंग उडवलेली आहे. बऱ्याच प्रमाणात थकवा आहे. सकाळचे 10 वाजलेत. आत्ता रेडी झालो आहे आम्ही आणि आत्ता आवरलं आहे आमचं. हो. आणि आता सकाळ झालेली आहे कंटाळवाणी. थोडंसं आवरलं आहे. कामवाल्या ताई आल्या आहेत आमच्या आणि भरपूर पसारा पडलेला आहे आज. हे बघा, चहाचा पसारा. ओ, चहाचा पसारा. आणि आम्ही उठलेलो आहोत सकाळी. अजून काय काय करते दिवसभर मी दाखवते तुम्हाला. आज कुठेच नाही जायचं, आज फक्त आराम करायचा आम्हाला. आराम, फक्त आराम. आणि आता नाश्त्याची फरमाईश आलेली आहे. सरकार काय खाणार आहे नाश्त्याला? बघा आराम कसा चाललाय. भजी पाव. भजी पाव खाणार. बटाटा भजी आणि पाव बाहेरून आणणार आहे. घरात बनवायचे? नाही, बाहेरून आणताय. ओके, तर आता नाश्ता बटाटा भजी ठरलेले आहेत. आणि कामवाले ताई कामावरत आहेत. कामावरून झालं की मग काही नाही, जा मग तुम्ही. तुला पाठवते बटाटा भजी आणायला मस्तपैकी. तुम्ही सर्वजण संडे कसं एन्जॉय करता मला सांगा जरा. मी माझा असं कंटाळवाणा संडे असतो नेहमीचा. म्हणजे घरातून बाहेर असले की काम 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 असतं, घरात असले की कंटाळवाणा संडे असं म्हणते मी त्याला. चला मग आता बटाटा भजी खातो. आम्ही बटाटा भजी आणायला पाठवते. आणि संक्रांतीला वाण मिळत होते तर आम्ही गेलो होतो. का भाकरी करू का? हो, किती? 2-3 भाकरी कर. 3 भाकरी. हो. आणि आज बाजरीच्या भाकरीचं बेत आहे मस्तपैकी. सोबत काय भाजी बनवते मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि ही एक साडी मिळाली आहे तिथे, बर्वे, प्रांजल बर्वे म्हणून आहे. ती येवल्याची आहे, तिला नाशिकला दिलं आहे. त्यांच्याकडे गेले होते संक्रांतीचा वाण. त्यांच्याकडे साडी मिळालेली आहे छान. सरकारांना टावेल टोपी. आणि तिथेच जगताप म्हणून होते, हर्षल जगताप नावाचा एक जगताप म्हणून फ्रेंड होता, म्हणजे माझा इंस्टाग्राम फ्रेंड आहे. तर त्याने आम्हाला बोलवलं होतं तिथे. प्रांजलचा भाऊच लागतो तो. तर त्यांनी ही एक साडी दिलेली आहे. छान आहे ना ही पण एक साडी? सुंदर अशी साडी दिली. पिको फॉलला जाताना साड्या पिको फॉलला घेऊन जा. सुंदर अशा पद्धतीने आहेत साड्या. आता भाकरीचं बेत आहे, आता काय भाजी बनवायची ते बघते मी. लसूणी पालक बनवायचं ठरलंय, पालकची भाजी. आणि आज ठरलेलं आहे लसूणी पालक बनवणार आहे मी. तर त्यासाठी आता मी लसूण सोलून घेते आहे. लसूणी पालक आणि तुम्हाला दाखवणार आहे मी लसूणी पालक कशी बनवते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कंटाळवाणा रविवार जरी असला तरी पण तो कसा मी एन्जॉय करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. सो आता लसुणी पालकची तयारी. इट्स रेसिपी स्पेशल दाखवते तुम्हाला. आणि सोबत व्हिडिओसोबत मी तुम्हाला लसुणी पालक रेडी झाली ना ते पण दाखवते कशी बनवायची लसुणी पालक. आणि छानपैकी नाश्ता झाल्यानंतर लसुणी पालकसाठी लसूण बघा कशा पद्धतीने छान एका बाजूला थोडासा चिरून घेतला आहे आणि एका बाजूला तसाच अख्खा घेतला आहे. लसुणी पालकसाठी साधारणतः एवढा लसूण पुरे आहे. तर आपण बाकीची तयारी करूयात लसुणी पालक बनवायची. आणि आता सगळी तयारी झालेली आहे. इथे आहे लसूण, कांदा, टमाटर, पालक आणि भांडी पण आता घासून झालेली आहेत. आता मी सगळं भांडी वगैरे लावून घेणार आहे आणि त्यानंतर जेवणाची तयारी. आता मी लसुणी पालक बनवते, तुम्हाला लसुणी पालक बनवताना दाखवणार आहे. आता साधारणतः 12:15 झालेत. तर 1-15 मिनटं रेस्ट करून मग 12 वाजता भाजी बनवायला घेणार आहे. कारण आत्ताच बटाटा भजी आणि पाव खाल्लेत. सो भाजी बनायला साधारणतः 20 मिनटं वेळ लागेल. तर तेवढ्या वेळामध्ये लगेच भूक नाही लागणार. सो एक अर्ध्या तासात भाजी बनवायला येईल, तुम्हाला दाखवते मी. येस, लसुणी पालक रेडी. बघा काय छान टेक्स्चर आला आहे लसुणी पालकला आणि छान तडका दिलेला आहे घीचा. आता लसुणी पालक
झालेली आहे. आम्ही दोघंजण जेवण करणार आहोत आणि मस्तपैकी या कंटाळवाण्या रविवारचा आनंद घेणार आहोत, आराम करणार आहोत. तुम्ही पण घरात राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आत्ता सध्या जे काही वातावरण आहे हेल्थची काळजी घेण्याची गरज आहे, तर त्या वातावरणापासून स्वतःला जपा. सरकार स्वयंपाक झालेला आहे, ओके, जेवण करणार आहात, करूयात, ओके. तर अशा पद्धतीने ओहो हो, व्हेरी गुड, काय नाही, ओके. तर काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा आणि हा मी आराम करून आजचा हा संडे एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण छान पद्धतीने संडे एन्जॉय करा, केलाच असेल कारण तुम्ही व्हिडिओ सोमवारी पाहणार आहात. चला तर भेटूयात आपण उद्या सोमवारी, तोपर्यंत बाय बाय. मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी, रजा घेते तुमची, बाय.